लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्का लागून खाली पडल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संगीता आतिश साळुंके वय वर्ष 28 राहणार गोदुताई विडीघरकुल सोलापूर हे शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा आणि त्यांच्या पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगीता साळुंके यांना धक्का लागून त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यास मार लागले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंके आणि शेजारच्या लोकांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं समजलं. सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकी येथे झाली आहे. संगीता साळुंके यांचे पती अतिश साळुंके यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझं नाव अतिश कृष्णनाथ साळुंके. सदर माझ्या घरासमोर भांडण झाल्याने गणेश म्हणून आहेत कडमकोंडा, त्याने त्याच्या बायकोच्या भांडणात माझी बायको गेल्यास माझ्या बायकोला ढकलून दिलं, ती पडल्यास तिथं बेशुद्ध झाली म्हणून कळाल्यास त्याला सिव्हिल इथे आणण्यात आल्यानंतर ते सिव्हिलमध्ये उपचाराच्या अगोदरच कळालं की ते मृत झालेले आहे. आम्हाला एवढंच माझी विनंती आहे की त्या माणसावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. किती वाजता झाले? काल 7:30-8 पुढची गोष्ट आहे सर. ते कोण आणून ऍडमिट केले? ते शेजारी आणि आमचे भाऊ आणलं. नेमकं काय भांडण काय त्यांचं चाललं? त्यांचं दोघांचं भांडण चाललं. सोडवण्यासाठी गेलेलं, त्याला धक्का दिल्यास ते जमिनीवर पडल्याने डोक्याला आणि मार लागलेला आहे. डोक्याला मेन मार लागल्याने त्याच्या जागेस. तुमची मागणी काय आता? आमची मागणी काय नाही की आरोपीला लवकरात लवकर अटक करून सक्त जी कारवाई ती केली पाहिजे.